36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मध्य प्रदेश राज्यातून बंदी असलेल्या गुटखा फोर्ड कंपनीच्या इकोट स्पोर्ट या कारमधून क्रमांक MH01BK1432 जळगाव फतेपूर धावडा मार्गे भोकरदनकडे येणार असल्याची माहिती सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुसिंगे यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता. पोलिसांना पाहून हे गुटख्याचे वाहन न थांबवता समतानगरच्या दिशेने नेले होते. समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहने आडवी लावून गुटख्याचे वाहन अडवण्यासाठी सतर्क केले होते. मात्र रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटख्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिंगणा गावाच्या दिशेने वेगाने निघाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुसेंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खासगी वाहन घेऊन गुटख्याच्या वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यानंतर हे गुटख्याचे वाहन शिवणाकडून आणवा रोडने भरधाव वेगाने निघाले होते. आडगाव भोंबे या गावाजवळ रस्त्यात वाहन आडवे लावून हे गुटखा वाहन मोठ्या शिकापीने पकडण्यात आले. या वाहनामध्ये तब्बल 392,000 रुपयांचा गुटखा आढळून आला. 15 लाख रुपयांची कार आहे असा एकूण 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गुटखा वाहनांच्या धावडा येथील सतीश शेणफळ मोकसरे हा तरुण जखमी झालाय. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसेंगे पोलीस अंमलदार शिवाजी जाधव जीवन भालके नितेश खरात यांनी केली. या प्रकरणी भोकरदन येथील शेख अमीर शेख बाबा आणि शेख अमीर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना.